श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने मुलीला निवडून आणण्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे। पण काँग्रेस सोडून भाजपात आल्यानंतर काँग्रेसचा परंपरागत मतदार चव्हाण यांना साथ देणार का असा प्रश्न आहे। भाजपने पहिल्याच यादीत खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर मधून उमेदवारी जाहीर केली आहे। श्रीजया चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीनंतरपासूनच तयारी सुरू केली आहे। आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार झाले आहेत। भोकर हा अशोक चव्हाण यांचा परंपरागत मतदारसंघ आहे। लोकसभा निवडणुकीत नांदेडची जागा गमावू नये म्हणून भाजपने अशोक चव्हाण यांना आपल्या जाळ्यात ओढले। पण चव्हाण आल्यानंतरही भाजपच्या जवळपास 60,000 मतांनी पराभव झाला। काँग्रेसचा परंपरागत मानला जाणारा मतदार काँग्रेसच्या बाजूने अधिक भक्कमपणे उभा राहिल्याचं दिसून आले। तेव्हा आता विधानसभा निवडणुकीत तोच मतदार मुलीच्या निवडणुकीसाठी भाजपकडे वळवण्यात चव्हाण यांना यश येईल का हा प्रश्न उपस्थित झालाय। पण मी कधीच भेदभावाचे राजकारण केले नाही, माझ्या आणि माझ्या मुलीच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवणारच नाही असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला। कौन कहता है दलित मुस्लिम में भी मेरे समर्थन देने वाले बहुत लोग हैं, ऐसा नहीं मैं समझता। फिर भी एक तरह से आपको चैलेंजिंग नहीं, मुझे ऐसा कोई लगता नहीं। मैं कभी भी कम्युनिटी बेसिस पे मैंने अपनी राजनीति मैंने कभी की नहीं है। मैंने काम सबके लिए किया है। जब मैं कांग्रेस में था मैं सबके लिए काम करता हूँ, आगे मैं बीजेपी में हूँ तब भी मैं काम डेवलपमेंट के काम के बारे में, ऐसा कोई भेदभाव मेरे से नहीं है। और बहुत से लोग मेरे से व्यक्तिगत तौर पर जुड़े हुए हैं, तो कास्ट और कम्युनिटी का मामला मेरे हद तक तो बिल्कुल नहीं आएगा और श्रीजा की हद तक तो बिल्कुल नहीं आएगा। दरम्यान भोकर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। तिथला मतदार कुण्या व्यक्तीचा नाही तर नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे। आताही तो मतदार काँग्रेसची साथ देणार असा विश्वास काँग्रेसचे संभाव्य उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांनी व्यक्त केलाय। नाही, निश्चितच राहणार नाही। त्याचं कारण असं आहे की भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे। तो काही कोणी एका व्यक्तीच्या मागे म्हणून नाही, तो विचाराला बांधील असणारा असा हा मतदारसंघ आहे। आणि ज्या अशोक चव्हाणांना काँग्रेस पक्षाने एवढं काही दिलं, दोनदा मुख्यमंत्रीपद, त्यानंतर केंद्रीय राज्यातली वेगवेगळी मंत्रीपदं दिले, आणि ते स्वतः त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी आमदार केलं, हे फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षात असल्यामुळं एवढं सगळं दिलेलं असताना सुद्धा, ऐन पक्ष अडचणीत असताना काँग्रेस पक्षाला सोडून त्यांनी विचारधारेशी प्रतारणा करून त्या ठिकाणी पलायन केलं, त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड चीड आहे, राग आहे, आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत किंवा दिसून येईल। लोकांना ते अजिबात आवडलेलं नाही की ज्या व्यक्तीच्या मागं आम्ही पिढ्यानपिढ्या पक्षाचा एक नेता म्हणून आम्ही राहिलो आणि पक्ष अडचणीत असताना यांनी पलायन केल्यामुळं लोकांचा निश्चितच त्यांच्याविषयी रोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तो दिसून येईल। नाही, दलित आणि मुस्लिम हे दोन्ही जे समाज आहेत ते धर्मनिरपेक्ष विचाराला त्या ठिकाणी मानणारे आहेत आणि अशोक चव्हाण साहेब ज्या पक्षात गेलेले आहेत तो पक्ष त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की त्यांच्या नेत्यांच्या मार्फत दररोज एखाद्या विशिष्ट समाजाला त्या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी म्हणजे खूप खालच्या थराचे त्या ठिकाणी रोज स्टेटमेंट होत आहेत आणि अशा जातीयवादी पक्षात ते गेलेले असल्यामुळे हे दोन्ही समाज त्यांना कधीही स्वीकारणार नाहीत। भोकर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही। वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार घोषित केला आहे। काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी कोणाला मिळणार हे जाहीर झाले नाही। नांदेड जिल्ह्यात भोकरची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी नीट आयआयटी जेईई आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय। 11वी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू।